नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्र, आज एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. शिक्षकांना थकबाकीसह वेतनवाढीचा आदेश देण्याचा निर्णय या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत. काय आहे, चला पाहूया. राज्य, जिल्हा व शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढी थकबाकीसह देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती सुक्रे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या द्विसदस्यीय बेंचने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 139 राज्य व जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्याय मिळाला. शासनाच्या 12 डिसेंबर 2000 निर्णयानुसार राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतन श्रेणी देण्याची तरतूद केली होती, परंतु या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे 2004 पासून जिल्ह्यातील 139 शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळाला नाही. तसेच शासनाने 4 सप्टेंबर 2018 रोजी परिपत्र काढून जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय भाकरे, विजय भोरे, डॉक्टर गजानन डोईफोडे, शशिकांत धोमणे यांनी पुढाकार घेऊन जून 2018 63 शिक्षकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती सुक्रे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या द्विसदस्यीय बेंच समोर झाली. शिक्षकांची बाजू ऍडव्होकेट आनंद देशपांडे यांनी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने जिल्हा परिषद प्रशासन, शासन आणि शिक्षकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या शिक्षकांना शिक्षक पुरस्कार व वेतनवाढ 10 वर्षांपूर्वी देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांना शासनाचा निर्णय लागू होत नाही असा निर्वाळा न्यायालयाने देत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ आणि थकबाकीची रक्कम द्यावी, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शिक्षकांसोबत चर्चा घेऊन निर्णय घ्यावा असा आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्याय मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील शिक्षकांसोबतच इतर जिल्ह्यातील शिक्षकांनी सुद्धा न्यायालयात धाव घेतली होती. शासन निर्णयानुसार शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतन श्रेणी देण्याची तरतूद केली होती, परंतु नंतर शासनाने ती नाकारली, त्यामुळे शिक्षकांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे न्याय मिळाला. 2004 पर्यंत वेतनवाढ देण्यात येत होती, परंतु नंतर ती बंद करण्यात आल्यामुळे शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला. न्यायालयाच्या निर्णयामुळे 139 शिक्षकांना न्याय मिळाला. मित्र हो, अशी ही बातमी होती. बातमी आवडली असल्यास कृपया लाईक करा व आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपणास नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.